vois que là bas tu dois que je regarde. Ah non. एक महीना जा रहा है यार ले उ चली जरो पसंद लगी हां ले उ चली जरो ले हां पर जे दुन जे पल्ला का सता डर जात है ये वाटर जागे मन है आणि ड्रिपिंग एकाने वा पाला निघतोय पण पोगात पोगा गुतत आहे आता म्हणजे डिस्टन्स नाही आता हा बरोबर आहे डिस्टन्स नाही त्याला म्हणजे ही नाही एकदम फास्ट डिस्टन्स पाहिजे डिस्टन्स असल्यावर लक्ष देतो मग चिटकली किळी चांगली किळी चांगली चिटकली होय ना हे काय टेम्परेचर सकाळचं टेम्परेचर वाढलं का तुम्हाला सांगतो मला खाली जीव वाटणार नाही पिकानी साथ दिली तर माणसाला करमत शेतकऱ्याला पिकानी मग त्याच ती आनंदच आपला प्रत्येक शेतकऱ्याचा येत असतो हेच होय ना साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात तालुका ओके आता आपण ह्या केळीच्या प्लॉटवरती तुमचे आलेलो आहे का नाही अगदी खाली आपल्या केळी झाड दिसतात तिकडं पण आपण बघितली आणि पूर्ण प्लॉट पण आपण चेक करून बऱ्यापैकी बघितला तर आपल्या प्लॉटला आजच्या कंडिशनला प्रॉब्लेम काय आहे नेमका वाढत नाहीत आणि एक अंदाजे ह्या केळीच्या रोपांची लागण करून एक किती दिवसाची झाड आहेत बरं आता हे आता आपण बघितलं ते आपल्याला दिसतात किती दिवसाची झाड आहेत ही लागण करून 27 ते 28 दिवसाची झाड आहेत आणि आताच्या कंडिशनला ह्याला नेमका तुम्हाला असं काय प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला जाणवत आहे झाड उचला नाही म्हणजे कीड क्षेत्रात तुम्ही किती वर्षापासून आहेत तरी 2-3 वर्षाचा अनुभव मला काय म्हणायचंय प्रत्येक गोष्ट नजरेला जाणवती तुम्ही आता बोलता बोलता काय म्हणले साहेब खाली प्लॉटवरती येऊ वाटा नाही म्हणजे कोणाला सांगत होते चव्हाण साहेबाला का सांगत होते की प्लॉट म्हणजे पाहिजे अशी त्याच्यात प्रगती नाही किंवा एक तीच घे आपण म्हणतो टवटवीतपणा तो त्याचा गेलेला आहे तर आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहिजे की ह्या प्लॉटमध्ये आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरून प्लॉट आपल्याला सुंदर आणायचा आहे येणारा एका नाही ती येणाऱ्या दिवसात आपण दुसरा व्हिडिओ काढून आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास देणार आहे आज तारीख काय बरं 24/5/2023 बरोबर का नाही तर येणाऱ्या दिवसात आपण ह्याच ठिकाणी व्हिडिओ काढून आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा लोकेशन साठी इथं काय आता तुमच्या पाठीमागे दावा बरं थोडस पोल आहे बरोबर आहे का त्या पोल पशी आपण उभा आहे आणि अगदी बांधाच्या कडेला आपण मुद्दाम पोलच्या समोरच एक व्हिडिओ घेतोय का तर एक लोकेशनला काहीतरी जागा असावी म्हणजे आपण पहिला व्हिडिओ काढला होता कुठून तर आपण येणाऱ्या दिवसात पाहू तुमचे जे अपेक्षा आहेत आपण स्प्रे देणार आहेत तुम्हाला ह्याच्यासाठी ड्रिपने सोडायसाठी एक आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं रोवर गुरुथर जे काय असेल ते वहीला लिहून देणार आहे मी पण 1.5 महिन्यामध्ये आणि 2 महिन्यामध्ये 2 महिन्यात ह्या प्लॉटची अवस्था काय झाली ती आपल्याला पाहिजे पण आपण येणाऱ्या दिवसात पाहू ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल ओके दिलेल्या माहितीबद्दल आभारी धन्यवाद साहेब साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव शहाजी बापुरेटे गावरिटेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्था काढली होती आपले चव्हाण साहेब आले ते काय नाव चव्हाण साहेब सतीश चव्हाण साहेब मांजरगावचे त्यांनी मला तुमच्याकडे घेऊन आलते आणि किती वाजता आलतो आपण रात्री 7-8 साडेसात वाजता आलतो 7-8 जी काय वाजली असते पण रात्रीची व्हिजिट होती आणि त्यावेळेस आपण काय असं एकदम खालनं तुमची झाडं कशी अवस्थेत आहेत त्याचा एक व्हिडिओ काढला होता चालता चालता म्हणजे आपण बोलतच होतो की बाबा प्लॉट टेम्परेचरने वगैरे सुधारणार आहे आणि आपण ती झाल्यानंतर आपण ह्या जागेवरती येऊन एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली आणि ही शूटिंग काढत असताना आपण असा सहज कॅमेरा फिरवला पलीकडे पोलकडे की आपण जिथं उभं राहिलो त्याच्याकडलं काय आहे तर तिथं पोल होता हे का नाही म्हणजे असं एक आपण पूर्वावस्थेत शूटिंग काढली आज तारीख काय बरं 27/7/2023 तर 2 महिने 2 दिवस किंवा 3 दिवस आपण पकडू तर मला काय म्हणायचंय की ही केळीचा आता पाला जर बघितला कुठं लागतोय पाला डोक्याला लागतोय हे का नाही म्हणजे तुम्ही मला किती वेळा कॉल केलाय 2-3 वेळा केला साहेब प्लॉटला या काय या रिझल्ट आहे त्याचा रिझल्ट आहे मला काय म्हणायचंय आम्ही तुमच्याकडे रात्री चालो बरं का पण परत कॉल केले आम्ही तुमचा हलगजरेपणा केला जाणीवपूर्वक म्हणजे मी सांगतो त्याचं कारण असं की पहिल्यांदा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आता तुम्ही आनंदात आहेत आनंदात तुमचे 2-3 फोन आम्ही अगदी टाळले जाणीवपूर्वक तरी काय वाईट नाही
पण तुम्ही ज्या वेळेस दुःखात होता त्यावेळेस आम्ही तुम्हाला टाळलं नाही, रात्रीच विजिट दिली. म्हणजे मी तुम्हाला मला सांगायचंय काय की तुम्ही आता मला दोन तीन वेळा कॉल केले तरी मला टायमिंग मध्ये तुमच्याकडे येता आलं नाही, बरोबर आहे का नाही? म्हणजे माझ्याकडून जाणीवपूर्वक लबाडी झालेली, पण ती मला पुढे तुमच्यासारखेच जे काही शेतकरी कसे तुमसारख्या कंडिक्शन मध्ये मी त्यांना पहिलं प्राधान्य दिलं, बरोबर ते देणं गरजेचं आहे. आणि आता तरी मी तुम्हाला दम निघाना, पाऊस चालू तरी तुम्ही म्हणताय साहेब याच. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी तुम्हाला एवढं म्हणलं की साहेब पाऊस चालू आहे, तुम्ही म्हणता हा, मी म्हणलं मग आपण परत बघू, तुम्ही म्हणता नाही याच. म्हणजे शब्द कोणाचे तुमचे? म्हणजे पाऊस जरी असला तरी तुम्हाला एक वाटतंय की बाबा आपला प्लॉट एकदम सुंदर आलाय, साहेब व्हिजिट मारा आणि पुढचं मार्गदर्शन द्या, हे तुम्हाला आतून वाटतंय, बरोबर आहे का नाही? तर ह्या प्लॉटला आपण ज्यावेळेस 24/5/2023 ला पूर्वावस्थेत शूटिंग काढून मार्गदर्शन अगदी तुमच्या वहीला स्प्रे असतील, ड्रिचिंग असेल, ड्रिपचं असेल, ते सोडायला दिलं तर तुम्ही जसं लिहून दिलं त्या पद्धतीने सोललं, मग तुम्हाला नेमका असं एक रिझल्ट म्हणतो आपण की बाबा एक वेगळेपणा आम्हाला जाणवला. तर ते तुम्हाला किती दिवसानंतर जाणवला की ह्याच्यामध्ये स्प्रे झाल्यानंतर किंवा ड्रिचिंग केल्यानंतर किती दिवसाच्या आसपास काळुकी येणं, फुटवा होणं, आपलं हे वाढवणं किंवा पाल्यातला डिस्टन्स वाढणं, असं किती दिवसांनी तुम्हाला जाणवलं की थोडं थोडं? आम्हाला का आम्हाला एक 7-8 दिवसांनी जाणवायला लागलं. 7-8 दिवसांनी पाला जे पाणी निघायचं उन्हाच्या टेम्परेचर ने ती जाग्यावर जळायचं, म्हणजे औषध स्प्रे घेतला आणि सोडली का 7-8 दिवसांनी परत पाणच जळलं नाही ना, पाणी जळलं जळलंच नाही. टेम्परेचर कसलं होतं? टेम्परेचर तेवढंच होतं ना, जे पाठीमाग होतं तेवढं टेम्परेचर पुढे होतं, पण ते औषध सोडल्यामुळे नाही ना ते टेम्परेचरला जात काय. टेम्परेचर पण मेंटेन झालं ह्याची जाणीव झाली तुम्हाला किंवा पाला जे आपला जळत होता, पोगा थांबत होता, वाढवत नव्हती, वाढ थांबलेली होती, थांबली होती. आणि पाहिजे असं पाल्यात जी काय एक ग्रीनरी पाहिजे, रुंदी पाहिजे, काळुकी पाहिजे, ह्या गोष्टी पाहिजे असे मिळत नव्हते. आणि 27-28 दिवसाचा काहीतरी तुमचा प्लॉट होता, आपण त्यावेळेस 28 दिवसाचा त्या व्हिडिओ मध्ये उल्लेख आहे. तर मला काय म्हणायचं, आता ती 2 दिवस ही घडी बरं 28 म्हणलं तर एक थोडं 3 महिन्याचा प्लॉट झाला म्हणाय काय हरकत नाही आजच्या कंडिक्शनला, बरोबर का? आणि योगायोग असा झाला की तुमचे दाजी वांगे नंबर 3 तळेकर वस्ती जवळचे लिंबाळकर वस्तीचे, काय नाव आहे त्यांचं? अमोल लिंबाळकर. तर त्यांच्या पण प्लॉटला हे मार्गदर्शन गेलं आणि तुमची चर्चा झाली की दाजी मला पण रिझल्ट आला आणि तुम्ही म्हणताय मला पण रिझल्ट आला. बघा बरं का, मी मुद्दाम काय गोष्टीच्या खुणा तुम्हाला का देतोय की जर ह्याच्यात साखरे महाराज जर लबाडे असल्या तर ती पण दाजी ह्यांचे म्हणणार मला पण त्यांनी टाकलंय, आणि ही पण दाजी म्हणणार मला बी टाकलंय रे, आणि दोघं म्हणणार ती बी म्हणणार मला रिझल्ट नाही आला, तुम्ही म्हणणार मला रिझल्ट नाही. आता तुमची भाषा तिथं काय झाली? चांगला रिझल्ट आहे. त्यांना दोघांची चर्चा झाली ना, त्यांनी फोन केला का, मी नंबर बघितला, म्हणलं ही राव मी बी वापरतो यांची औषध कुर्टी देत, म्हणलं ही ते म्हणले तुम्हाला काय माहिती, म्हणलं मीच औषध वापरतोय ना. त्यांना मी दावलं ती व्हॉट्सअप ही तुमचं, म्हणजे त्यांना म्हणलं हीच का, हा म्हणलं हीच, तुम्ही त्या दिवशी आला नव्हता पण तिथं कुठं फोन केला त्यांनी त्या दिवशी? नाही मला वेळच नाही मिळाला म्हणून. त्यांच्या पण प्लॉटला मला वाटतंय काहीतरी 12 का 16 तारखेला त्यांना मार्गदर्शन दिले 5व्या महिन्यात, आता 6वा बी गेला 7वा बी गेला प्लॉट उचलले त्यांचे, उचललाय पण मला जायला वेळ नाही. त्यांचे 2-3 वेळा कॉल आले, पण विषय असा होतोय साखरे महाराजांना आम्हाला दम निघत नाही, पण आज जावा कुठं कुठं. मग तिथं पहिलं प्राधान्य आम्ही कुठं देतोय की आम्ही आता बऱ्याच जागेवरती जातोय ना, तर अगदी 2-3 रेग्युलर डोस एकदाच देतोय का, तर आपल्याला तिथं 15 दिवसाला, महिन्याला किंवा 1.5 महिन्याला जाता येई नाही. कारण जसं जसं माहिती होती, बघा तुम्ही तुमच्या पाहुण्यांना नातेवाईकात आम्ही तुम्हाला सांगा म्हणतो का? नाही. मग तुम्ही का सांगता? रिझल्ट चांगला आहे ना, रिझल्ट सांगतोय, पीक बोलतोय आणि रिझल्ट बोलतोय. मग मला काय म्हणायचं, बघा हे पण साखरे महाराज पाला बघितला तर ह्याच्यावर पाणी या शेतकरी मित्रांनो, ह्याच्यावर पाणी पाऊस चालू आहे, मुद्दाम आम्ही शूटिंग काढतोय कॅमेऱ्यावर छत्री धरून. कारण असं की रिॲलिटी आणि क्वालिटी शेतकऱ्याच्या आतमधून ज्यावेळेस येती त्यावेळेस तो रिझल्ट आपल्याला लक्ष देतो. पाला बघितला तर हा पण पाला माझ्या डोक्याच्या वरती गेलाय, आणि अगदी आपण पूर्ण प्लॉटवरती जरी फिरून घेतलं तरी आपल्याला केळीमध्ये झालेली सुधारणा दिसते. किती एकर केळी आपली ही? ही 3.5 एकर आहे. 3.5 एकर, पूर्ण 3.5 एकराला तुम्ही मार्गदर्शन घेतलेले, मान्य आहे तुम्हाला? आणि आता हितन बुडो पण कंटिन्यू करणार आम्ही, तुम्हाला म्हणतोय का कंटिन्यू करा? नाही, तुम्ही म्हणताय आम्हाला कंटिन्यू करायचं, म्हणजे रिझल्ट. शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की कुठलाही शेतकरी असू द्या, त्याला ज्यावेळेस आतून जाणीव होती की ह्याच्यात काहीतरी आहे, त्यावेळेस तिथं परत आम्हाला द्या किंवा आम्ही तिथं त्यांना शेतकऱ्यांना फोन करणं, साहेब घेताय का पुढचा डोस, ह्या गोष्टी पूर्ण थांबत आहेत, त्या हितं जाणीव होती, बरोबर आहे का नाही?
की तुम्ही आम्हाला कॉल करताय साहेब आम्हाला पाहिजे पुढचं मार्गदर्शन बरोबर आहे का नाही. तर तुम्ही आलेला अनुभव घेतलेला रिझल्ट आणि प्लॉट मध्ये झालेले बदल आपल्या शेतकरी मित्रांसाठी केळी क्षेत्रातल्या तुम्ही एक आपुलकीचा संदेश म्हणून काय सांगू शकाल. औषधाचा रिझल्ट चांगला आहे. औषधाचा रिझल्ट आहे पण तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल ना 13 तरी आईला आणलंय चव्हाण साहेबांनी बरं का. पण काय खरं वाटलं होतं की काय खरं काय खोटं त्यांनी तो लांबलोच लिहून दिलंय शेड्यूल पैसे बी ह्यांना द्यायचं रिझल्ट येतोय का नाही मस आपल्या जवळच्या माणसाने सांगितलंय. पण तुम्हाला आतमधलं मन एक बोलत असतं प्रत्येकाचं पुढचं आपण तोंडाने बोलत नाही पण मन बोलत साखरे महाराज त्यांना मार्गदर्शन करतात. पण मला काय म्हणायचंय की ते जरी म्हणजे आम्ही दोघं जरी निघून गेलो तरी तुम्हाला पैसे दिले वाटलं असं काय होतंय काय नाही. ती तर प्रत्येकालाच वाटत की पण ह्याचा रिझल्ट असा आहे की वाटायची काहीच गरज नाही. माझं वैयक्तिक एक मत असं आहे बरं का. तुम्हाला काय वाटतंय बघा आपली एक मराठी म्हणे वंजळ बर पेरलं तर उगवतं किती पोतभर. तसं आमच्या ह्या वापराबाहेरवर्गिणी जे काही प्रोडक्शन बनवलेलं आहे रोवर आणि गुर्थर तर ते जसं आपण म्हणतो की ह्या पिकाला 2 रुपये खर्च केला तर 10 रुपयाच तरी उत्पादन वाढलं पाहिजे असं तुम्हाला जाणवतंय का की बाबा आपले पैसे आपण जे लावतोय ते कारणी लागतात. लागतात बरोबर आहे का नाही. लागतात म्हणजे तुम्हाला कॉल करतोय ना आम्ही. परत दुसरी गोष्ट तुम्ही आपलं सोडून तुमचं जे रेग्युलर आहे ते तुम्हाला आम्ही बंद करा म्हणलं नव्हतं जास्त कमी बी करा म्हणलं नव्हतं. पण तुम्ही आतापर्यंत ह्याला कसा वापर केलाय तुमचं जे भेसळ असन रेग्युलर वॉटर सोलेबल असन. ह्याला मी 4-5 दिवसाला सोडतोय. 4-5 दिवसाला काय सोडताय तुम्ही आता. काल परवा सोडले सोडे नका 0050 12-61 24. मग मला काय म्हणायचं ह्याच्या आधी मी तुम्ही सोडतच होता त्याला. पण तुम्हाला असं वाटतंय का की बाबा आपण देश जी सोडतोय त्याला ही उचलून देत ही जाणीव होती ना. बरोबर आहे का नाही. तुमचं औषध त्याला उचलतय. हा ही मला म्हणायची आपल्याला असा विषय नाही की तुम्ही काही सोडायचं नाही फक्त आमच्या जीवात असा आमचा पहिला भी शब्द नाही आणि आत्ता पण नाही. तुम्ही जे काय ह्याला सोडणार आहे ते ह्याच्यातनं उचलून देत कारण ह्याच्यात काय दिलेलं आहे ह्याच्यात 34 प्रकारचे कंटेन आहेत. ते कंटेनचं काम आहे की ह्याचा काय कार्यक्रम करायचा आहे ती. हा म्हणजे आपण जे सोड दिलंय विघटन करून उचलून देणं उचलून देणं आणि सगळ्या खतांची डिफिशियन्सी भरून काढणं. तुम्ही आले आल्या काय म्हणले भाग आहे ना आपली एकदम काळी भंगार दिसते काळी काळुकी हटलेली नाही कमी झालेली नाही. म्हणजे ही काय जाणीवपूर्वक तुम्ही बोलली आता ही पाला बोलतोय आपण बोलायची गरज नाही. तुम्ही पालाच साखरे महाराज बघा झूम करून घेत आलं ही पाला बोलतोय एकाच झाडाचा नाही तरी आपण ह्या पण झाडाचा बघितला तर ही पाला बोलतोय. बरोबर आहे का. म्हणजे जी ताकद असते ह्या पाल्याला डिस्टन्स सांगतोय की रिझल्ट टॉप आहे. टॉप आहे इथन पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहे. ओके वापरा बायोऑर्गॅनिक ह्या कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.